नमस्कार, मी डॉक्टर सुधीर अनंत काटे। वेद म्हणणं, पाठ करणं ह्यासाठी सुद्धा खूप सारे नियम आहेत। ठराविक भौतिक पात्रताही आवश्यक असते। प्रत्येक वेदातील ऋचांचे पठण करण्याची पद्धत वेगवेगळी आणि नियमबद्ध असते। सामवेद हा संगीतशास्त्राशी निगडीत आधारित वेद आहे, त्यासाठी पठणाचे पात्रतेचे निकष खूप वेगळे आहेत। महाराष्ट्रात अगदी मोजकेच गुरुजी आहेत, पण गोकाक या गावी खूप जण सामवेद म्हणतात। एकदा जाऊन त्यांना भेटायचं आहे। चारोळी धरणीचं जीवनच कृष्णमय, दिनरात कृष्ण निळं आकाशभर। धरणीचं जीवनच कृष्णमय, दिनरात कृष्ण निळं आकाशभर। पावसाळ्यात तर कान्हा सावळा कृष्णमेघ म्हणून हजर। पावसाळ्यात तर कान्हा सावळा कृष्णमेघ म्हणून हजर। प्राजक्त, धन्यवाद।